मुख्यमंत्र्यांसह जितेंद्र आव्हाड यांच्यावरही दिवाळीपर्यंत कारवाई होणार. किरीट सोमय्या, अनिल परब, मिलिंद नावरकर आणि देशमुख यांच्या बरोबर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही नाव येणार असून जितेंद्र आव्हाड यांनीही आपली बॅग आता भरायला घ्यावी. येत्या दिवाळीपर्यंत यांच्यावरही मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी सांगली इथं पत्रकार परिषदेत दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावावरील 19 बंगलेही बेनामी ठेवले होते. 2013 अन्वय नाईक कडून सुरुवातीला या बंगल्याची खरेदी केली गेली. 6 वर्ष अन्वय नाईकच्या नावाने रश्मी ठाकरेंची प्रॉपर्टी टॅक्स भरला आणि 2020 त्यावर स्वतःचे नाव लावलं गेलं असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी यावेळी केलाय. महाबोधीसाठी ज्योती मोरे, सांगली. आणि त्यांचा प्रियतर अनाप सनाप संपत्ती ठाकरे सरकारची लूट आणि बेनामी कारोबार मध्ये आणखीन एक नाव वाढवतो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेने रश्मी उद्धव ठाकरे यांचे 19 बंगलो पण बेनामी ठेवले होते. 2013 अन्वय नाईक कडून बंगलो आणि जमिनी खरेदी केली. 6 वर्ष अन्वय नाईकच्या नावाने रश्मी उद्धव ठाकरेंनी टॅक्स भरला प्रॉपर्टी टॅक्स. आणि 2020-21 स्वतःच्या नावाने ट्रान्सफर केलं.